आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ताईचा फोन. हा ताई, बोल ना. आता आम्ही जे काय सांगतोय ते सगळं करेक्ट इम्प्लिमेंट करायचंय. होऊन जाईल ताई. आराध्य देसाई, डू यू अंडरस्टँड? आय विल मेक शुअर यू अंडरस्टँड. इशिता, काय झालं? इशिता, 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 मला खूप आनंद झालाय. थांब ना, मला गरगरतंय. सॉरी 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 सॉरी. काय हे अक्षय? पण इशिता, मला इतकी एक्साइटमेंट झाली ना, मला कळत नाही तुला कसं सांगू. हे बघ, एक्साइटमेंट मला पण आहे, तुला या आधी इतका एक्साइटेड मी कधीच बघितलं नाहीये रे. अगं, आराध्य वहिनीने काय छान न्यूज दिली आहे, मी काका होणार आहे. अरे हो, पण किती एक्साइटमेंट. अगं, एक्साइटमेंट तर आहेच, पण अचानक अशी जबाबदारीची फिलिंग यायला लागली. तू एवढा विचार का करतोयस? श्रेयस आपल्या घरात सगळ्यात लहान होता, तेव्हा त्याचा मोठा भाऊ म्हणून मी उगच शाण्यासारखा वागायचो. त्यातलं तसं मला फारसं कळायचं नाही, पण उगच आपला मोठा भाऊ दादा असं मिरवायचो. पण तुला सांगू, आता मला एक वेगळीच काळजी वाटते, असं पोटात गोळा आल्यासारखं वाटतंय. अरे होत असं, तू शांत हो ना. शांत हो इशिता, तुला माहित नाही की माझ्या मनात काय काय विचार येत आहेत. हे बघ, आता आपल्याला वहिनीची खूप काळजी घ्यायची, तिला कुठला त्रास होऊ द्यायचा नाही, ती अशीच मस्त हसत खेळत राहायला हवी. अरे बाळासाठी शॉपिंग करायची आहे. मला सांग, मला सांग, मुलगा होईल की मुलगी? अरे पण ते आता कसं सांगता येणार? आणि मुलगा असो वा मुलगी, आपल्यासाठी बाळ महत्वाचं आहे ना. हो, बाळ महत्वाचं आहे. हे तुला आठवतं आपल्या लहानपणी ती एक गाडी यायची, काय म्हणतात त्याला, हा बाबा गाडी. अरे पण त्याचं काय होता? अगं, ती गाडी मी बाळासाठी आणणार आहे. रोज ऑफिसवरून लवकर येणार, तास दीड तास मस्त बाळाला त्यावर फिरवणार. आणि हो, ती वेळ फक्त काका आणि बाळाची असणार आहे, त्यात आम्हाला कोणीही डिस्टर्ब करायचं नाही, तूही नाही. हो पण त्याला अजून खूप वेळ आहे ना. असं तुला वाटतंय, पण बघता बघता वेळ कसा जाईल ना तुलाही कळणार नाही. आय एम सो हॅपी. बरं, मला सांग, आपल्याला बाळ झाल्यावर तुला काय हवंय, मुलगा की मुलगी? आपलं बाळ. माझं बाळ, माझं आणि श्रावूचं बाळ. आमचं बाळ आमच्यापासून हिरावून घेतलं. माझी श्रावणी माझ्यापासून दूर गेली. आज माझी श्रावणी, आमचं बाळ आमच्या बरोबर असतं, पण अक्षय, आपला बाळ गमावलंय मी. हा खोटा आनंद साजरा करताना माझं दुःख कसं बसेल अपवतीये. तू तू समोर आहेस, तुला काहीच सांगू शकत नाही. आय एम सॉरी अक्षय, आय एम रिअली रिअली सॉरी. मी जे दुःख सहन केलं त्याची सावली सुद्धा श्रेयस आणि वहिनीवर पडायला नको. त्यांचं बाळाचं स्वप्न पूर्ण व्हायलाच हवं, त्यांचा आनंद त्यांच्यापासून कोणी हिरावून घ्यायला नको. अक्षय, हे सगळं फक्त एक स्वप्न आहे, पण आता तरी तू खूप आनंदात आहेस, आणि मी तुझा हा आनंद तुझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. पण काय ग, कुठल्या विचारात हरवलीस? मी काय म्हणत होते, बाळाचा विचार नंतर करूया, आधी आपल्याला लग्नासाठी काही करायला हवी ना. कारण हे बघ, ह्या घरात जे काही घडतंय त्यामुळे मला असं वाटतं या किंवा त्या कारणाने आपलं लग्न पोस्टपोनच होतंय ना. करेक्ट आहे तुझं, पण बघ, ममा आता आनंदात आहे, सगळं गुड नोट वर चाललंय. मी लवकरात लवकर ममांशी बोलतो. प्लीज तू काळजी करू नकोस, मी आजच ममांशी बोलतो, आमचं लग्न लवकरात लवकर लावून द्या असंच सांगतो. आता एकदा माझं आणि अक्षयचं लग्न झालं की यशोधरा मॅम आम्हा दोघींना घराबाहेर काढू शकणार नाहीत, आणि आमच्या विषयीचं सत्य सुद्धा सांगू शकणार नाही. हो मॅम,
तुम्ही नक्की हरणार. ती यशोधरा सरनाईक नक्की हरणार. हॅलो, काय काय चाललंय? काय नाही मम्मा, बाळाची न्यूज ऐकून मी एक्सायटेड होतो, सो आम्ही सेलिब्रेट करत होतो. हे असं सेलिब्रेशन? कम ऑन बेटा, अरे इतकी मोठी बातमी दिली आपल्याला आराध्या आणि श्रेयसने, सेलिब्रेशन पण तसंच मोठ असायला हवं. कम ऑन, गो अँड गेट सम बिग गिफ्ट फॉर देम. करेक्ट, ग्रेट आयडिया मम्मा. हो की नाही? आता उभा काय आहेस? जा ना काहीतरी छान गिफ्ट घेऊन ये. इशिताला पण घेऊन जा. मी येस, तुझी चॉईस चांगली आहे ना, हेल्प होईल त्याला, प्लीज. ओके, बाय. बाय मम्मा. बाय डार्लिंग. ओके, बघ सगळं व्यवस्थित लिहिलंयस ना. आणि हो, रोज 2 लिटर एक्स्ट्रा दूध सांगत जा आणि फ्रेश फळं मागवून घेत जा रोज. माझ्या नातसुनेसाठी छान पौष्टिक लाडू बिडू बनवणार आहे मी. डोहाळे पुरवायचे मला तिचे. हसतोयस कशाला आई? तुमचा उत्साह म्हणजे 16 वर्षाच्या तरुणी सारखा आहे. मग काय करू, 55 होणार आहे मला आता. आमच्यासारख्या म्हाताऱ्यांचा पुनर्जन्म असतो तो. बर हा, केशर ली केशर, रोज केशर घातलेलं दूध देणार आहे मी तिला. हॅलो, नमस्कार. काय बऱ्याच दिवसात फोन नाही तुमचा. घरी सगळे ठीक आहेत ना? काय काय रे, काय झालं? हा अरे बापरे. हो हो, आम्ही लगेच निघतो. काय रे, कोणाचा फोन? आई, तुमची बहीण आहे ना सुमन मावशी, त्यांच्या मिस्टरांचा फोन होता. काय झालं, बरे आहेत ना सगळे? आई, सुमन मावशीनं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. काय? पाय घसरून बाथरूम मध्ये पडल्या, कबरेला बराच मार लागलाय त्यांच्या. अरे बापरे. आणि म्हणाले की सिरियस आहे म्हणून. अरे देवा, आता लगेच बघायला जायला लागेल रे. आपण निघूया. हो चल 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 बापा. मिशन अरविंद भाऊजी आणि आई कम्प्लीटेड. ताई तू ग्रेट आहेस ताई. अरे काय तो घाई घाईत कुठे निघाला? अगं तुझी सुमन मावशी, तिचा ऍक्सिडेंट झालाय. व्हॉट? हो, बाथरूम मध्ये पडली ती पाय घसरून. अरे बापरे, फार लागलं नाहीये ना? माहित नाही ग, आता आम्ही हॉस्पिटल मध्ये चाललोय. ओके ओके, तुम्ही दोघं तिकडे पोहोचा आणि ताबडतोब आम्हाला फोन करून सांगा मावशी कशी येते, आणि काही लागलं तर तेही सांगाल. ओके चल अरविंद, चल बापा. तुम्ही दोघं पण सांभाळून जा. हो हा, सख्याला गाडी काढायला सांग लवकर. अरविंद आई सांभाळून. सरिता, मला ना कळतच नाहीये कधी संपणार आहे ही परीक्षा. मी तरी काय सांगू तुम्हाला. तसं नाही ग, एक खोटं बोललो ना तरी आपल्याला रात्र झोप लागत नाही, आणि आता तर आपण एकावर एक खोटं बोलतोय, आणि त्यात हे नवीन नाटक. नाटकाचा शेवट कधी होणार आहे काय माहिती. कंग्रॅच्युलेशन्स वुड बी आजी आजोबा, कंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. काय झालं सरिता ताई, तुमच्या चेहऱ्याला आम्हाला आनंद दिसत नाही. आमची हॅपी आहो, तुमची आराध्या प्रेग्नंट आहे, आई होणार आहे, तुम्ही आजी आजोबा होणार आहात. हो हो, बातमी ऐकून खूप आनंद झाला. माफ करा पण तुमच्या चेहऱ्यावर असं वाटत नाहीये आम्हाला. नाही नाही हो, आम्ही खूप खुश आहोत. आजी आजोबा होणार म्हटल्यावर इतका आनंद झालाय ना की शब्दात सांगू शकत नाहीये. एक्झॅक्टली, आम्हाला माहिती होतं सगळ्यात जास्त आनंद या बातमीचा कुणाला होणार तर तुम्हा दोघांना. हो की नाही? म्हणून आम्ही ठरवलं, मिठाई आम्ही आणली नाही, तो मान तुमचा. तुम्ही आमचं तोंड गोड करायचं, मग आम्ही घरात मिठाई वाटणार. कम ऑन, आणा मिठाई. असं अचानक? गोड बातमी अचानकच येते ना. का हो, आराध्या नक्की गरोदर आहे ना? हो हो. मग जा बाजारातून मिठाई घेऊन या बुडबी आजी. कम ऑन गो. मी मिठाई घेऊन? येस येस येस, आय एम वेटिंग, आय एम वेटिंग. लवकर या हा. हो मी येतेच. मिठाई आली की आम्हाला हाक मारा.
हो. अँड आजोबा, कॉंग्रॅच्युलेशन अगेन. थँक्यू. श्रेयसने एवढं सांगून सुद्धा सासूबाई आज ऑफिसला गेल्या नाहीत. एवढी महत्वाची मीटिंग त्या एवढ्या सहजासहजी मिस करणार नाही. यामागे पण त्यांचा काही उद्देश तर नसेल ना? आधी तर आई बाबांना वॉर्न करायला हवं. दरवाजा बंद आहे बाहेरून, कस शक्य आहे? कोणी आहे का? दार बंद झालंय बाहेरून, कोणी आहे का? आधी आईला वॉर्न करायला हवं. आईचा फोन नॉट रिचेबल. अरे तुम्ही इथे काय हवंय का? नमस्कार. नाही नमस्कार. प्लीज फोन उचल. राहुला फोन करते. फोन उचल श्राऊ, प्लीज फोन उचल. हॅलो हॅलो श्राऊ, कुठे आहेस तू? अगं काही नाही, माझ्या रूमचा दरवाजा कोणीतरी बाहेरून लॉक केला, एक कडी घातली. तू कुठे आहेस? प्लीज लवकर ये. अगं बाई, सगळं करून झालं, नॉक करून झालं, सगळ्यांना आवाज देऊन झाला, पण कोणीच येत नाहीये. मला वाटतंय काहीतरी गडबड आहे श्राऊ. तू प्लीज लवकर ये, मला आईबाबांची काळजी वाटते. ओके ठीक आहे, ये. ऐक रे, याला उचलायचं आणि बाहेर फेकून यायचं. मॅडमची ऑर्डर आहे, कळलं? हो साहेब. चल उचल. कोणतरी आलं वाटतं. काय करायचं? जर बाहेर गेलो तर संशय येईल. कपडत गेलं. उतर उतर उतर. चप्पल राहिली. लवकर चल चल. हेल्प मी, कोणी आहे का? दार उघडा प्लीज. आराध्या? यस. काय ना, काय झालं, तू एवढी घाबरलीस का? श्रेय सर, बाहेरून कोणीतरी कडी लावली होती दरवाजाला, मला कळतच नाही सगळं काय सुरू आहे. अगं कडी लावलेलीच नव्हती. हो आराध्या, आराध्या काय करतेस तू? सांगणार आहेस का मला? आराध्या, काय झालंय मला काहीतरी तरी सांग. आराध्या,
आराध्या, आराध्या आराध्या आराध्या, अगं काय चाललंय मला सांगणार आहेस का काही? आराध्या काय झालंय? सांगते. अगं तू कसलं टेन्शन घेतलंयस एवढं? काहीतरी सांग मला. वेट वेट वेट, सांगते. आराध्या वेट श्रेयस, मी सांगते सगळं. आराध्या काय झालंय, कसलं टेन्शन आलंय तुला, मला सांग तरी. कसं सांगू श्रेयस तुला, मला आई बाबांची काळजी वाटते. सासूबाईंनी. सांग ना काय झालंय, काय कुठे कुठे गेला होतात तुम्ही? मी किती फोन लावते, तुमचा फोन नॉट रिचेबल. कुठे होतात तुम्ही? अगं बाजारात गेले होते मिठाई आणायला. मिठाई आणायला? हो. पण इतकी गोड बातमी दिलीस तू, तुझं तोंड गोड नको. काय तुमच्या बरोबर आले होते का? ते घरात दिसत नाहीयेत मला कुठे. नाही, ते नाही आले माझ्या बरोबर, ते त्यांच्या खोलीत असतील. रूम मध्ये नाहीयेत ते, मी बघून आले त्यांना, कुठेच मला दिसले नाही ते. बसले असतील त्यांच्या खोलीतच. नाही नाही, मी शोधलं त्यांना पण ते नाहीयेत. मग कुठे जाणार ते? एक एक मिनिट, म्हणून तू एवढी पॅनिक झाली आहेस का? आराध्या अगं ते गार्डन मध्ये वगैरे असतील कदाचित, रूम मध्ये नाही आहेत तर. ताई, ताई काय झालं, तू रूम मध्ये लॉक झाली होतीस, काय झालं? महत्वाचं नाही आता. काय झालंय वहिनी, तू एवढी टेन्शन मध्ये का दिसतेस? अरे ते मनोहर काका रूम मध्ये नाही आहे. अरे देवा वहिनी, ते असतील इथे कुठेतरी. तू या अवस्थेत एवढं टेन्शन घेऊ नकोस. हा आम्ही गार्डन मध्ये बघून येतो. हा चल भेट. बाबा कुठे गेलेत? मला तेच कळत नाहीये कुठे गेले असतील ते. काय कसली कॉन्फरन्स चालली आहे, काय झालं, टेन्शन मध्ये का दिसताय तुम्ही? हे यांच्या खोलीत नाहीयेत, कुठे गेलेत काही कळत नाही. हे म्हणजे ओ ओ तुमचे हे, वॉट इज रॉंग विथ यू पीपल? तीन तीन बायका आहात ना तुम्ही, लक्ष नाही का ठेवतायत वडिलांवर काय ग? नाही म्हणजे एक तर धड चालता येत नाही त्यांना, इथे तिथे धड पडले, काही झालं तर मग काय करायचं? अहो बायको म्हणून तुमची काही जबाबदारी आहे की नाही? काय बघताय का अशा आमच्याकडे? हा असं काय बोललो आम्ही? माहिती मी जस्ट गिव्ह इट अ थॉट. हा तुम्हाला न सांगता निघून तर नाही ना गेले? नाही म्हणजे इतके दिवस आम्ही म्हणतोय की आराध्याला वेळ लागलाय, पण हु नोज त्यांच्याच डोक्यावर परिणाम झालेला असेल. आणि त्या भरात तुम्ही वाटेल ते बोलू नका, यांना काही झालेलं नाहीये आणि आराध्यालाही काही झालं नाही, ते अगदी व्यवस्थित आहे. जर का कोणाला वेड लागलं असेल, कोणाच्या डोक्यावर परिणाम झाला असेल ना, त्या या घरातल्या लोकांवरती. म्हणजे कोणाच्या? आमच्या. बोला ना, घाबरू नका, आम्ही काय करणार तुम्हाला? तुम्ही असं काही बोललं तर तुम्हाला काय वाटतं आम्हाला राग येईल आणि आम्ही तुम्हाला जिनेवरनं ढकलून देऊ किंवा तुमच्या अख्ख्या फॅमिलीला असं गाडीत बसवू आणि तुमच्या गाडीचा अपघात घडवून आणू? असं आम्ही काहीही करणार नाही. कशाला करू? असं काहीही होणार नाही. मला माहिती आहे हे सगळं तुम्ही मुद्दाम घडवून आणताय, म्हणून तर मगाशी माझ्या खोलीमध्ये आलात आणि मला जबरदस्ती मिठाई आणायला पाठवलं. सासूबा का पाठवलं होतं यांना बाहेर? माझे बाबा कुठे सांगा सासूबाई, बाबा कुठे सांगा. कोण बाबा कुठे? हॅलो तुझे बाबा? तुला काय वाटत आम्ही तुझ्या बाबाला किडनॅप केलंय, कुठेतरी गायब केलंय? प्लीज आय गॉट बेटर थिंग्स टू डू. आम्ही मेडिटेशन करत होतो आमच्या रूम मध्ये. मेडिटेशन, मनशांती केंद्र, नाटके, आणि हे मला तेव्हाच कळलं होतं. काय समजता तुम्ही स्वतःला? लोकांसमोर वेगळं, प्रत्यक्षात वेगळं. मला तर कळत नाही कोणी इतकं खोटं कसं वागू शकत. अरे देवा कुठे गेले असतील हे, यांना काही झालं तर नसेल ना? काकू काकू तुम्ही काळजी करू नका, आम्ही बाहेर बघतो. श्रेयस नीट शोधा आणि नाहीच सापडले तर आम्हाला कळ, आम्ही पोलिसांना कळवू. ओके? हो मामा. गो गो गो, आम्ही पण येतो. चला चला चला. Ha 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 ha!
आराध्या देसाई, बरंच तुझे वडील गायब झालेत आणि ते जर परत आलेच नाहीत तर मी तुमचं काय करेन ना? तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. आराध्या देसाई धमकी देते. जे समजायचंय ते समजा. माझा अंत बघताय ना तुम्ही? आता उलटे दिवस मोजायची वेळ तुमची आली. रेली नाही, तुमचं सत्य सगळ्यांसमोर आणलं ना तर बघा. आमचं सत्य तू समोर आणणार? अच्छा, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते आहे का? आमचं सत्य समोर आणताना तुला तुझं सत्य पण श्रेयस समोर आणावं लागेल. ते कसं करणार तू? जेव्हा श्रेयसला कळेल की तुझ्या आणि त्याच्या नात्याची सुरुवात ही खोट्यापासून झाली आहे, तेव्हा तो कसा रिॲक्ट करेल? त्याचा विचार केलायस? तुला काय वाटतं? तो माफ करेल तुला? माफ करेल? मॉरल ऑफ द स्टोरी आराध्या, आम्ही सांगतोय निमूटपणे कुटुंबाला घे आणि निघून जा, कारण आम्ही तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमचं खरं रूप मी जगासमोर आणल्याशिवाय राहणार नाही. या घरात मी लक्ष्मी बनून आले होते, पण तुमच्यामुळे तुम्ही माझ्यावर दुर्गा बनण्याची वेळ आणली. द यशोधरा सरनाईक. Just wait and...